आज आपण टेक ऑफ मध्ये चर्चा करतोय करिअर कसं निवडायचं आणि वेगवेगळ्या नवीन करिअर ऑप्शनसाठी विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आपल्या सोबत देवेंद्र आहेत आभाळे तुम्ही प्रश्न विचारू शकता देवेंद्र देवेंद्र तो टीव्ही बारीक करा आणि सरळ प्रश्न विचारा पटकन हॅलो हा प्रश्न विचारा हॅलो मी देवेंद्र बोलतोय बोला आणि लवकर प्रश्न विचारा मला सरांना असं विचारायचंय की करिअर निवडताना पहिल्या पाच पायऱ्या सारांनी सांगितलं पाहिजे पहिल्या पाच पायऱ्या देवेंद्र छान <laughs> प्रश्न <है। laughs> त्यांना आम्ही नेहमी म्हणतो ध्येयनिश्चिती पाच पायऱ्या पहिली पायरी आत्मनिरीक्षण दुसरी ध्येय निश्चिती तिसरी अभिरुची निदान माहिती संकलन आणि नियोजन निदान म्हणजे तुम्हाला काय आवडतं ते ऍप्टीट्यूड माझा ऍप्टिट्यूड काय आहे मला भाषा आवडते का ललित साहित्य आवडतं का तंत्र आवडतं की एखादा पोलिटिकल सायन्स सारखा सब्जेक्ट आवडतो मला जे काय आवडतं ना त्याच्यामध्ये मी जास्त चांगला प्रोग्रेस करू शकतो माझा नावडता विषय असेल तर मी त्याला विषयात जाणार नाही पुढे जाणार निदान करून घेणं योग्य वेळेला दहावी बारावीच्या अगोदर केव्हा तरी आणि जे आपल्याला आवडतंय त्यावर विश्वास ठेवणे अगदी आपल्या सोबत बालाजी आहेत बालाजी प्रश्न विचारू शकता हा सर, सर मी पेशाने शिक्षक सहशिक्षक आहे तर मला एमपीएससी ची तयारी करायची आहे तर याबद्दल थोडस मार्गदर्शन कराय करता का एमपीएससी ची तयारी आहे सर मी तुम्हाला विचारणार आहे याचं कारण तुम्ही जे एमपीएससी साठी प्रयत्न करताय रायचे ते त्यांच्याकडे गेले पाहिजेत काय सांग जरूर करा आपण निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकेल कारण एमपीएससी च हे काही फार मोठं अवघड नाही एक दहा वर्षापूर्वी मी आम्ही हा सातारला हा उपक्रम छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सुरू केला की ग्रामीण भागामध्ये विद गुणवत्ता विद्यार्थ्यांच्यामध्ये कुठंच कमी नाही पण ज्यावेळी आपण स्पर्धात्मक परीक्षेचे विचार करतो त्यावेळी ही ग्रामीण भागातील मुलं कुठंच दिसत नाहीत आणि ज्यावेळी शासकीय पातळीवर ज्यावेळी निर्णय घेण्याची ज्याची क्षमता असते आय एस ऑफिसर असेल किंवा सेक्रेटरी असतील की ही संपूर्णपणे ह्या देशाचा महाराष्ट्राचा निर्णय घेण्याची क्षमता ज्या लोकांच्यामध्ये आहेत ती मुळात ग्रामीण भागातनच आली पाहिजे हा आम्ही आम्ही डोळ्यासमोर ध्येय ठेवलं आणि त्यादृष्टीनं हा उपक्रम सुरू केला एमपीएससी कडे आज मा, आजच आज माझ्याकडचा जो रिझल्ट आहे या वर्षाचा पंच्याहत्तर मुलं सिलेक्ट झाली आणि सगळीच्या सगळी मुलं ही ची आहेत म्हणजे आर्ट्सच्या मुला पंचाहत्तर मुलं पंच्याहत्तर मुलं एका वर्षामध्ये ही सिलेक्ट झालेली आहेत सर्व सर्व साधारण मुलं पंचावन्न टक्क्याची मुलं आहेत फक्त एकच या मुलांच्याकडे जिद्द मला हे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे मला क्लास टू ऑफिसर व्हायचं आहे मला एम पी एस सीमध्ये यश मिळवायचं आहे एवढी याच्यामध्ये मनामध्ये जिद्द पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही लागत नाही आणि जोडील एक दुसरी गोष्ट लागते की पहिले म्हणजे तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन पाहिजे सर्व प्रकारची पुस्तकांची उपलब्धता पाहिजे क्वेश्चन बँक तुमच्याकडे पाहिजे हा सुदैवानं इंटरनेट आणि संगणकाचं सहाय्य असल्यामुळं जगातलं कोणतंही ज्ञान तुम्हाला अर्ध्या मिनिटाच्या आत खरे तुमच्या समोर आणि त्यात परत जर तुम्ही गुगल वगैरे सर्च वगैरे मध्ये जात असाल स्पेसिफिक शब्द टाकला तर तुम्हाला आणखी एका क्षणामध्ये जी तुम्हाला शंभर पुस्तकं वाचावं लागतात त्याच्याऐवजी चार काम माहितीची कमतरता नाही ती माहिती कशी वापरायची वापरायची हे कळलं पाहिजे आपल्यासोबत सचिन वाघ आहेत मी त्यांचा प्रश्न घेते आपण पुन्हा या चर्चेकडे वेळ सचिन प्रश्न विचारू शकता हा सर माझं बी एड झालेलं आहे तर आता परिस्थिती अशी की सध्या ग्रँटेड कुठे जागा अधिकामीत आणि आहे तर ते पैसे मागतील मग सध्या आता काय मिळून जर मी नोकरी करतोय तर आता नोकरी करावी की व्यवसाय करावा हा प्रश्न सर माझ्यापुढे कारण काय मिळून जर नोकरी केली तर सध्या पेमेंटला आणखी पाच ते सात वर्ष सहज लागतात सर अगदी किती खऱ्या शंका येत आहेत काय मार्गदर्शन आपण करू शकतो मला प्रश्न समजला नाही की त्यांनी बी एड केलंय नोकरी करावी का व्यवसाय कारण नोकरीमध्ये पैसे मागतात हे इतकं त्यांनी म्हणजे विदारक सत्य जे आहे आपल्याकडे बर, बर, बरोबर बर, ते सांगितलेलं आहे काय करावं याच्याबद्दल मी ह्या विद्यार्थ्यांना नेहमी असं सांगतो की माझं जीवन ध्येय मी पहिल्यांदा निश्चित करायला शिकलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी या त्या जाणाऱ्या चॅनेल्स आहेत त्या नोकरी करायची की व्यवसाय करायचा या प्रश्नाचं उत्तर आपण पुढे कोण होणार आहोत याचाच पहिल्यांदा विचार करायला पाहिजे तो विचार जोपर्यंत आपण करत नाही आहोत तोपर्यंत त्या शिक्षणाचा वापर मी माझ्या माझी संपत्ती निर्माण करण्यासाठी समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कसा करणार आहे या प्रश्नांचे उत्तर मिळत नाहीत म्हणून काय हवं आहे कसं हवं आहे केव्हा हवं आहे कुणाकडून क्लॅरिटी सगळी मनामध्ये डोक्यात सगळं पाहिजे क्लॅरिटी मला विचारायचं मुळात आता ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की मी बीएड झालो तुम्ही बीएड ला जाण्याच्या पूर्वी बीएड ला किती डिमांड आहे हे पहिल्यांदा कधी विचार केलाय का ज्यावेळी गेल्या तीन महिन्याच्या इकॉनॉमिक्स टाइम ज्यावेळी जाहिराती येतात सहा हजार साडेसहा हजार जाहिरातीचा त्यांनी सर्व्हे दिलेला आहे त्यातल्या जवळजवळ पंचवीसशे सव्वीसशे जाहिराती आय टी क्षेत्रामध्ये सतराशे मॅनेजमेंटच्या आहेत त्याच्यानंतर फायनान्सच्या सातशे आहेत आणि शिक्षणाच्या फक्त आहेत अडीचशे आणि आज विचार करा की आज तुम्हाला दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये किती जास्तीत जास्त पाच ते सहा हजार बी एड शिक्षक तुम्हाला ॲप्सर होतात पण आज कॉलेजेस किती आहेत साठ हजार मुलं आज डी एडची दरवर्षी बाहेर पडतात आणि मात्र तुम्हाला नोकरीसाठी फक्त पंधरा हजार मुलं डीएड ला सिलेक्ट केले जातात चाळीस हजार मुलं दरवर्षी बेकार होतात त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली पुढच्या पाच वर्षामध्ये डिमांड काय आहे दहा वर्षामध्ये डिमांड काय आहे कोणत्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची उपलब्धता आहे आणि कायम आहेत अशा क्षेत्राचा विचार करूनच आपलं करिअर कोणीतरी शेजारी मला सांगतोय बीएडला जा चांगली नोकरी मिळेल कोणीतरी सांगतोय डीएडला जा असा चान्स घेण्याची हे नाहीये आपल्या सोबत जयदीप केसकर आहे जयदीप तुमचा प्रश्न विचारू शकता हॅलो <coughs> <Hello>. हा बोला <coughs> आता बावीस तारखेला जी अन्न निरीक्षक म्हणून परीक्षा होणार आहे फूड <coughs> इन्स्पेक्टर <coughs> तर त्यासाठी कुठले उपयुक्त पुस्तकं वगैरे आहेत किंवा काही क्लासेस असतील त्याची माहिती हवी होती मला बरं जयदीप एवढं स्पेसिफिक आपल्याकडे नसेल आता माहिती तर ती मिळवून मी वेबसाईट वरती अपलोड करेन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 आयबीएन लोकमत डॉट टीव्ही त्याच्यावरती मी नक्की तुमच्या या विशिष्ट प्रश्नाबद्दलचं उत्तर तिथे अपलोड करेन पण आता एका ब्रेकची वेळ झाली आहे सर आपण याबद्दल अधिक बोलत राहू आणि एमपीएससी बद्दल मला अधिक माहिती पाहिजे आपण पाहताय आयबीएन लोकमत पहा फक्त आयबीएन आपण आज चर्चा करतोय करिअर कसं निवडावं याच्याबद्दल सुनील आपल्या सोबत सुनील तुमचा प्रश्न विचारू शकता मी नमस्कार सर मी विद्यार्थी आहे तर आ, मला म्हणजे माझं प्राथमिक सहा वर्ष झालेली आहे आणि मला आता याच प्राथमिक शिक्षणामध्ये पुढे अजून काय करता येईल आणि कसले विद्यार्थी आहात तुम्ही सुनील मी रय शिक्षण संस्थेचा सा विद्यार्थी होतो आता मी प्राथमिक शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक आहे माझी बरं आणि आता मला जर प्रशासन अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी या पोस्टला जर जायचं असेल तर काय करता येईल काय करता येईल मी विचारते प्राथमिक शिक्षक आता, आता ते आहेत ना आता त्याला त्यानं टीचिंग लाईनला पुढे जायचं असेल ता तर त्याला वरच्या टीचिंग लाईन मधल्या पुढच्या डिग्री डिप्लोमा काहीतरी घेऊन त्याला पुढे जाता आहे परंतु जर गव्हर्नमेंटच्या याच्यात तर म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षा बसू शकतात बस आताचे सातारचे आमचे निकम म्हणून शिक्षणाधिकारी ते सुद्धा आमच्याकडे शिक्षकच होते त्यांनी शिकवत शिकतच अनेक ही तुम्हाला एमपीएससीला पास होतात आणि शासकीय अधिकारी म्हणून नंतर येतात अगदी मी एक प्रश्न विचारते अनेक मुलांना असं वाटतं विशेषतः ज्यांची घरची शेती जास्त आहे की नोकरी आणि एमपीएससी काय एकत्र जमत नाही नोकरी सोडली पाहिजे आणि मगच एमपीएससी तयारी केली पाहिजे असं आहे नाही मुळीच नाही मुळीच नाही तुम्ही तुमच्या फावल्या वेळामध्ये हे छानपैकी करू शकत असता याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जिद्द पाहिजे तुमच्याकडं अभ्यास करण्याची तयारी पाहिजे आणि तुम्हाला जी साधनांची काही उपलब्धता पाहिजे आणि त्याच्यासाठी एका चांगल्या इन्स्टिट्यूटबरोबर तुम्ही असलं पाहिजे की ज्या इन्स्टिट्यूटकडं तुम्ही जो विषय घेतलेला आहे जे वेगवेगळे वेग विषय आहेत त्याच्या संदर्भात चांगलं मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा पाहिजे आणि या सगळ्यात महत्वाचा म्हणजे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे कम्युनिकेशन स्किल्स आहे इंग्रजीमध्ये मला बोलता येत नाही मी इंटरव्ह्यूला कसा उभा राहू ग्रुप डिस्कशन्सला आपल्याला जमत नाही या सगळ्या इन्फिरिटी कॉम्प्लेक्समधनं बाहेर पडण्यासाठी एखादी इन्स्टिट्यूट तुम्ही अटॅचला असलं पाहिजे मग तिथं तुमच्या आमच्याकडे आता जवळजवळ आठ ते नऊ आम्ही त्यांच्या टेस्ट घेतो चार टेस्ट ह्या मुख्य परीक्षेवर घेतो या प्रत्येक मुलाचे इंटरव्ह्यू घेतो त्याचं व्हिडिओ शूटिंग करतो व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर त्याला आम्ही दाखवतो की तुझ्या चुका काय झालेल्या आहेत तू कसा बसलास तुझ्या बदलतं का सर सांगितलं सांगतो एक्झॅक्टली आणि त्यांचं सरळ आम्ही सरळ एल सीडीवर त्याला दाखवतो की तू कसा बसलायस तू कसा बोलतोस तू कसा त्यांना रिस्पेक्ट दिलेला आहे तुझ्या एकंदर उत्तरामध्ये कोणत्या चुका राहिलेल्या आहेत मग त्याचा कॉन्फिडन्स येतो आणि त्यांच्या त्यांच्या मुलांच्या मध्ये ग्रुप डिस्कशन आणि ते पुण्यासारख्या शहरांमध्ये तिथे तर हे त्यांना मिळू शकतं अशा पद्धतीचं सर आपल्या सोबत प्रमोद निकम आहेत रत्नागिरीहून त्यांचा प्रश्न प्रमोद प्रश्न विचारू शकता हा तर मला नमस्ते सर तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी बीएससी झालो केमिस्ट्री तर मला असा छोटा मोठा असा व्यवसाय काहीतरी असं मी करू शकतो काय म्हणजे अशी मला माहिती मिळेल काय अशी प्रमोद मी विचारते हा प्रश्न स्वतंत्र व्यवसाय करायला अमुक एक क्वालिफिकेशन लागतं असं कुठेही दिसत नाही कित्येक व्यावसायिक प्रचंड प्रमाणावरती सक्सेसफुल झालेले दिसतात त्यांच्याकडे प्रातिनिधिक शिक्षण असतं का असंच काही नाही आपल्या देशात आहेत परदेशात कुठेही आहेत परंतु तरी सुद्धा तुम्हाला जर आता या इथून पुढे स्वयंरोजगार किंवा असं काहीतरी करायचं असेल तर एक छान प्रोजेक्ट आयडेंटिफाय करा मार्केट रिसर्च करा मला हे प्रॉडक्ट कुठं विकता येईल टाउनमध्ये विकता येईल लहान ठिकाणी रत्नागिरीत तुम्ही तर मॅन्युफॅक्चर करून मुंबई हे मार्केट ठेवलं ना तर कोकणातल्या प्रचंड प्रमाणावर उपलब्ध असलेल्या वस्तू त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आम्ही अन्न प्रक्रिया याच्याबद्दल बघतो पंधरा हजारात आज मसाल्याची पहिली हे टाकता येते आणि त्यातून सुरुवात करता येतात याबद्दलच्या बर खरं अधिक माहिती आपण द्यायला पाहिजे आणि या छोट्या व्यावसायिकांसाठी एक वेगळा टेक ऑफ केला पाहिजे सर आज तुम्ही दोघंही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद रयत बद्दल बोलायला अर्धा तासच काय दहा तास कमी पडणार नाहीत सर पण तुम्ही आज आलात आणि तुम्ही मार्गदर्शन केलं चळवळकर सर याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हा होता आजचा आपला करिअर विषयक कार्यक्रम आपण पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत नवीन विषयासोबत तुम्हाला जर काही तुमच्या करिअरबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता झिरो डबल टू सिक्स सिक्स एट नाईन नाईन टू झिरो फोर या क्रमांकावर सकाळी आठ ते दहा या वेळात फोन केला तर आम्ही ते आमच्या कार्यक्रमात सुद्धा घेऊ शकतो आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता बघू शकता आणि रविवारी दुपारी दीड वाजताही बघू शकाल तुम्हाला जर हा नेटवरती बघायचा असेल तर आमची वेबसाईट डब्ल्यू 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 लोकमत डॉट तुम्हाला हा टेक ऑफ बघता येईल हा होता आजचा टेक ऑफ आणि याचबरोबर वर आपण आज इथे थांबतोय भेटूयात पुढच्या आठवड्यात पहा फक्त आयबीएन लोकमत